कोरोना विरुद्ध लढण्याची प्रत्येकाची जबाबदारी असून निर्धारपूर्वक पावलं उचलली तर आपण निश्चितच कोरोनावर मात करू शकू असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार आणि निरूपणकार विवेक घळसासी यांनी व्यक्त केला. सोलापुरात कोरोना बाधितांची वाढती संख्या तसंच निर्माण झालेली एकूण परिस्थिती याविषयी ज्येष्ठ पत्रकार तथा निरूपणकार विवेक घळसासी यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं. मुळात अगदी शून्यावर असलेलं सोलापूर शहर, त्यानंतर आता रुग्णांची वाढती संख्या, ही बाब धक्कादायक आहे. इतका मोठा संसर्ग असताना भाजीपाला तसंच किराणा मालासाठी झालेली गर्दी अनाकलनीय ठरते. प्रत्येकानं समजून घेऊन वागणं हेच आता गरजेचं आहे. आपल्याबरोबर प्रशासन असताना प्रशासनाबरोबर आपण राहिलं पाहिजे, ही भावना वाढीस लागण्याची गरज आहे. काही काळ आपण धीर आणि संयम राखला तर या संकटातून आपण बाहेर पडू शकतो. कोरोना विरुद्ध लढण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि तीच निर्धारपूर्वक पार पाडली तरच निश्चित आपण अभूतपूर्व अशा संकटातून बाहेर पडू असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार तथा निरूपणकार विवेक घळसासी यांनी व्यक्त केला. नाश्ता निहारी खरंच गरजेची आहे का? घरात तर बसून आहोत, इतकं खायला लागणं हेही योग्य आहे का? आणि म्हणून आपण सगळ्यांनी फार सावधपणाने यापुढचं प्रत्येक पाऊल टाकलं पाहिजे. सुदैवाने आपण ठरवलं तर कोरोनावरती अजूनही मात करू शकतो. प्रशासन आपल्या सोबतीने आहे, आपण प्रशासनाच्या सोबतीने राहायला पाहिजे. नव्याने नियुक्त झालेले तिसरे पालक मंत्री सोलापूर शहरामध्ये मुक्कामाला राहावेत अशी अपेक्षा व्यक्त झाल्याचंही मी वाचलं. ते राहतील, पण तेही काही प्रत्येकाचा हात धरून त्याला समजावून सांगू शकणार नाही. आणि म्हणून ही प्रत्येकावर जबाबदारी आहे की आपण अतिशय संयमानं निर्धारपूर्वक वागायला सुरुवात केली पाहिजे.